शरद पवार आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भामध्ये पवार काय उत्तर देणार याची उत्सुकता. बारामती लोकसभेची जागा भाजप अजित पवार गटाला सोडण्याची शक्यता. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळाल्यास भाजप मदत करणार. लवकरच लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात महायुतीची बैठक होणार. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बी एल किल्लारीकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट. काल आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर किल्लारीकरांनी आज शरद पवारांची भेट घेतली. अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द. हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती. मराठा समाजाच्या विरोधामुळे दौरा रद्द केल्याची चर्चा. अजित पवारांचे आरोप भाजपनं लिहून दिलेली स्क्रिप्ट असते. संजय राऊत यांचा अजित पवार यांच्यावरती हल्ला बोल. मालेगाव कोर्टामध्ये संजय राऊतांच्या विरोधातील अब्रू नुकसानीच्या दाव्यावरील सुनावणी संपली. 3 फेब्रुवारीला हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश. मंत्री भुसेंनी दाखल केली होती याचिका. मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावरती प्रश्न विचारतो म्हणून अब्रू नुकसानीचा दावा. दादा भुसेंनी पैशाचा हिशेब द्यावा संजय राऊत यांची मागणी. सरकारचा पाया आणि कळस भ्रष्टाचारावरच उभा. खोकेच्या खोके घेऊन हे सरकार उभं राहिलंय खासदार संजय राऊत यांचा दावा. मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्राचे नायक. ज्याला कावीळ झाला त्याला सगळं जग पिवळंच दिसतं. उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे नावाचा कावीळ झालाय. आमदार संजय गायकवाड यांची ठाकरेंवरती टीका. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट. मराठी पाट्या आणि टोलच्या मुद्द्यावरती राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे आक्रमक. पालिका थातुरमातुर कारवाया करते. बुलडोझर फिरवा पाट्या आपोआप मराठी होतील संदीप देशपांडेंचं वक्तव्य. बुलडोझर फिरवायचे असतील तर अनधिकृत बांधकामावरती फिरवा. भाजप नेते आशिष शेलार यांचा संदीप देशपांडे यांना सल्ला. मनोज जरांगे यांच्या चौथ्या टप्प्यातील दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. मनोज जरांगे यांचा आज छत्रपती संभाजीनगरमधील लांड सांगवीमध्ये दौरा. कोलते पिंपळगाव त्यासोबतच कन्नड गावातही मनोज जरांगेंची सभा. मला कधीही अटक होऊ शकते एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगे यांचं वक्तव्य. अटक केली तर जेलमध्ये उपोषण करणार जरांगेंचा इशारा. अंधेरी पूर्वमध्ये जलवाहिनी फुटल्यानं अंधेरी जोगेश्वरी परिसरामध्ये आज पाणीपुरवठा बंद. रविवारी सकाळी 8:30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार तर काही ठिकाणी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. पुढच्या 24 तासांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची शक्यता. मिचॉंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रामध्ये पुढचे 2 दिवस पावसाचा अंदाज. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ. 10 ग्रॅम सोनं 63,000 रुपयांवर. जागतिक पातळीवरती सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्याचा परिणाम. मध्य आणि हार्बर रेल्वेवरती उद्या मेगाब्लॉक. माटुंगा मुलुंड या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगाब्लॉक तर हार्बर मार्गावरती सीएसएमटी ते चुनाभट्टी मार्गावरती मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय. भाडं नाकारणाऱ्या 485 रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा परवाना निलंबित. 485 पैकी 371 परवानाधारकांचा परवाना 15 दिवसांसाठी निलंबित तर 43 वाहनधारकांकडून 1,08,000 रुपयांची तडजोड शुल्क वसूल. गोखले पुलाच्या गर्डरसाठी आज रात्रकालीन ब्लॉक तर ब्लॉक कालावधीमध्ये 1:15 ते 5:15 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरती लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीमध्ये मोठा बदल. रत्नागिरी जिल्ह्यातील 50 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू. भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश करताना नियम पाळावे लागणार. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती वस्त्रसंहितेची सूचना देणारे फलक. मोठा भाऊ उपसरपंच झाला म्हणून लहान भावाकडून गावाला आणि राम मंदिराच्या कळसाला हेलिकॉप्टरमधून प्रदक्षिणा. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातली करगणी गावातील बंधूंच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा. मुंबई जयपूर रेल्वे गोळीबार घटनेमधील आरोपी चेतन सिंग याला मुंबई येथील कारागृहामध्ये हलवण्यासाठी अर्ज. सध्या आरोपी चेतन अकोला तुरुंगात.
जम्मू काश्मीरमधल्या मुघल रोडवरती पीर पंजाल रेंजमध्ये बर्फवृष्टी, नंदनवनमध्ये बर्फाची चादर, जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांची गर्दी. बांगलादेशमध्ये सकाळी भूकंपाचे धक्के, 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. रशियामधील महिलांनी प्रत्येकी किमान 8 अपत्य जन्माला घालावीत आणि आपल्या कुटुंबाचा विस्तार करावा, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.